नमस्कार, कोरेज इंस्टंट रेसिपीमध्ये आपलं स्वागत। माझ्या आवडीचा पदार्थ आहे गोडशिरा, साजूक तुपात आणि गुळाचा। चला आज आपण बघणार आहोत गव्हाच्या पिठाचा पौष्टिक असा गोडशिरा। यासाठी आपण या ठिकाणी घेत आहोत एक वाटी गूळ आणि एक वाटी गव्हाचं जाडसर पीठ। सुरुवातीला गॅसवर भांडे ठेवून त्यामध्ये एक ग्लासभर पाणी टाकून उकळून घेऊ। त्यामध्ये गूळ टाकून तो विरघळेपर्यंत गॅसवर गरम करायला ठेवू। पूर्ण विरघळल्यानंतर गाळणीने गाळून घेऊ। आता कढईमध्ये 2 ते 3 चमचे साजूक तूप टाकून त्यात ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे आहेत। आता गॅस थोडा कमी करून मंद आचेवर उरलेल्या तुपात गव्हाचा जाडसर पीठ भाजून घ्यायचं आहे। पीठ भाजत असताना चांगला खमंग वास यायला लागला की पीठाचा रंग बदलतो, याच वेळेस हे लक्षात असू द्या की पीठ जळायला नको। आधीच आपण तयार करून घेतलेले गुळाचे पाणी एकदम न टाकता लागेल तसे टाकत राहावे आणि तयार होणारे मिश्रण सतत ढवळत राहावे, जेणेकरून पिठाच्या गुठळ्या तयार होणार नाहीत। आता आपण चांगलं परतून घेतलेलं आहे आणि या ठिकाणी गूळ आणि गव्हाचे पीठ याचे एकजीव मिश्रण तयार झालेले आहे। आता तुम्हाला लागतील तसे ड्रायफ्रूट्स यामध्ये टाकून घेऊ शकता। चवीप्रमाणे तुम्हाला हवे असेल तर चिमूटभर मीठही टाकू शकतात। अशा पद्धतीने पौष्टिक आणि चवदार असा गुळाचा गोडशिरा तयार करता येतो। ही रेसिपी आवडली असल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद।